या महा आरोग्य शिबिराच्या निमित्तानं हे 12 वर्ष आहे आणि 12 वर्ष सातत्यानं हे तुम्ही शिबिर आयोजित केल्यामुळे मला इथे स्टेजवर बसताना आरोग्य सगळ्यात उत्तम दिसतंय, त्याचंही पाठुका एक कारण असतं. शेवटी सामाजिक भावनेतून एखाद्या वर्षी आपण शिबिर घेतो, पण त्याच्यातलं सातत्य ठेवणं, टिकवणं आणि त्यापेक्षा लोकांचा विश्वास संपादन करणं ही फार मोठी उपलब्धी असते. आणि मला वाटतं आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं तर फार मोठं कार्य आहे. त्यानंतरपेक्षाही मग त्यानंतरही प्रशांतजींनी ते काम पुढं चालू ठेवलं आणि आज प्रशांतच्या कामाचं सर्वदूर कौतुक होतं आहे, त्याचा मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान. सभागृहामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही काम केलं, याही सरकारमध्ये प्रशांत काम करतात. सभागृहामध्ये जी प्रश्नाची मांडणी जी आहे आपल्या पनवेल ह्या भागाच्या परिसराच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या नागरिकांच्या समस्येची मांडणी जी आहे, मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, त्यांच्यासमोर पण बोलायचं बोलत नाही. असे मोजके आमदार आहेत की ते प्रभावीपणे सभागृहात आपली भूमिका मांडतात. त्याचे प्रशांतजीचा नंबर आज सिडकोचं अध्यक्षपद त्यांना मिळालं, एवढ्या कमी वयात त्यांना संधी मिळाली. मुंबईचं नवीन विमानतळ विकसित होतं, एक फार मोठं काम करण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना दिलेली आहे. मला खरंच त्यांचं या निमित्तानं विशेष कौतुक आहे की त्यांनी या मिळालेल्या संधीचं त्या ज्या पद्धतीने त्याचा उपयोग समाजाकरता करतायत. मला असं वाटतं की माझ्या अगोदर आमच्या गायकवाड साहेबांनी जो उल्लेख केला की आपकी बाळ 1 लाख पार असा त्या प्रसंगीच्या बाबतीमध्ये म्हणायला हवं. शेवटी राजकारणामध्ये समाजकारणात महत्त्वाचं आहे आणि त्या समाजकारणाच्या माध्यमातून आपण जे काम करतोय त्याला लोकांचा नेहमीच आपल्याला पाठिंबा मिळतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.